तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सांगोड शहरातील सोमवार पेठ व अन्य सर्वच भागातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। कारण कुठल्याही रस्त्याने जाताना खड्डे तुडवत जावे लागते व टू व्हीलर सुद्धा जाण्यास मुश्किल झाल्यामुळे या गावातील रस्त्याकडे कोणीही सध्या बघण्यास तयार नाही हे लक्षात येताच चांदवड प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व नगर परिषद कार्यालय या सर्व कार्यालयांमध्ये रस्ते सुधारण्याचे निवेदन देऊन चांदवड शहरातील शिवाजी चौक, श्रीराम रोड इतर ठिकाणी असलेले रस्ते त्या ठिकाणी वृक्षारोपण करून नगर परिषदेचा निषेध केला। यावेळी आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे त्यांनी अधिक माहिती दिली। तहसीलदार साहेब व मुख्य अधिकारी यांना रस्त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले। गेल्या 5-6 वर्षापासून चांदवड शहरामध्ये रस्ते नाही, रस्ते नसल्यामुळे लोकांना टू व्हीलर कशी चालवायची आणि पायी कसे चालायचे असा प्रश्न लोकांना पडलेला आहे। गेल्या 5-6 वर्षांपासून इथे छोटे मोठे अपघात होत आहे आणि या अपघातामध्ये ह्या लोकांचे मनके निकामे झालेले आहे, तरी प्रशासनाचं याकडे लक्ष नाही। या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे, अनेक शहरामध्ये रस्ते उद्ध्वस्त झालेले आहे, तरी प्रशासन याकडे झोपेचं सोंग घेत आहे। तरी लोकांकडे आणि या जनतेच्या काय समस्या आहे या शासनाने लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे। आणि ह्या चांदवड शहरामध्ये नगर परिषदेमध्ये किती निधी आलेला आहे आणि किती खर्च केलेला आहे हे लोकांना कळू द्यावं। जागोजागी शहरामध्ये वार्ता फलक लावावे। तसे नाही जर झाले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी आरपीआय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे, बिपिन पाटील, समाधान आहेर, राजेंद्र पगारे, कलीम शेख, चंदन भाटेवाले, इकबाल शेख, निलेश निकम, वसंत जाधव, मंगेश गायकवाड, आकाश बनकर, गणपत गुंजाळ, सुनील जाधव व इतर आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देवदास, चांदवड।